सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला। अपघाताने वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या वारांगना महिलांना आज हक्काचे भाव मिळाले होते। वेश्यावस्तीमध्ये दिवाळी भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधुप्रेमाने वारांगना महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या। त्यामुळे कुटुंबापासून दूर असलो तरी भाऊबीजेचा सण साजरा करता आल्याने वारांगना महिलांनी आभार मानले। सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपणही दिवाळी करावी, आपले देखील कुटुंब असावं, आपल्यालाही भावांना ओवाळता यावं यासाठी परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारांगना महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला। महिलांच्यासाठी इथे आमचे पोलीस अधिकारी, नगरसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणारे दीपक चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने या महिलांसाठी एक विशेष भाऊबीजचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर ही जी काही वस्ती आहे ही इतर वस्त्यांपेक्षा फार वेगळी असून याचा एक वेगळी ओळख आहे। याच्यामध्ये अत्यंत चांगले उपक्रम यापूर्वी देखील राबवण्यात आलेले आहेत आणि अनेक पुरस्काराने ही सन्मानित झालेली आहे। आज ही जी काही दिवाळी भेट आहे किंवा जी काही भाऊबीज आहे ती इथल्या महिलांसाठी आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी इथं फराळाचं वाटप केलं। लोकल जे काही नगरसेवक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि या महिला भगिनींनी आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि इतर व्यक्तींना ओवाळलेलं आहे। त्यामुळे आजची आमची ही जी काही भाऊबीज आहे आणि ही जी काही दिवाळी आहे ती अत्यंत वेगळी आणि नेहमी लक्षात राहण्यासारखी विशेष अशी आहे। पुन्हा एकदा या सर्व माता भगिनींना मी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देते।